नर्मदे हर नर्मदे हर माझ्या सर्व नर्मदा भक्तांना जे व्हिडिओ बघून राहिलेले आहेत त्यांना माझे नमस्कार. स्वागत असो आपल्या सर्वांचं. आजचा आपला हा रौप्य महोत्सवी एपिसोड आहे, 25वा एपिसोड. आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया मला मिळून राहिलेल्या आहेत व्हॉट्सॲपवरती मिळत आहेत, आणि तुम्ही यूट्यूबच्या खाली कमेंट्स च्या रूपात जे लिहून राहिलेले आहात त्यांनी माझं मला खूप आनंद वाटतो हे एक्सपिरियन्सेस शेअर करायला. ह्या 25वा भाग जो आहे त्याचं विशेष असं आहे की आज 2 तारीख आहे. काल 1 फेब्रुवारी नर्मदा जयंती होती, त्यानिमित्ताने आपण आपल्या घरी इथे पुण्याला एक छोटंसं कन्यापूजन कन्याभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. म्हणून म्हटलं आता 25वा जो एपिसोड आहे तो आपण कन्यापूजनावरतीच ठेवू अशी माझी इच्छा होती, प्रेरणा देणारी तीच आहे. तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की परिक्रमेमध्ये कन्या पूजन आणि कन्याभोजन दोघांचं अतिशय महत्त्व आहे. असा विश्वास आहे की साक्षात मैयाच कन्याचं रूप घेऊन आपल्याला भेटत असते, याची जागोजागी प्रचिती येते. आम्हालाही तशी आलेली आहे. अचानक जंगलातून जाता जाता वाटेने एखादी लहानशी मुलगी अचानक दिसते, आसपास गाव नाही काही नाही, आणि मग ती काहीतरी आपल्याला दिशा दाखवायला मदत करते, काहीतरी मार्गदर्शन करते, काहीतरी बोलते, ते साक्षात कन्याचं स्वरूप. आणि त्यामुळे असं मानलं जातं की अशी कन्या जर दिसली तर तिला नमस्कार करणे, तिला दक्षिणा देणे. त्यामुळे परिक्रमावासी आणि कन्या हे खूप अन्योन्य समीकरण आहे. बहुतेक वेळेला अशा छोट्या छोट्या मुली रस्त्याने दिसल्या गावातून वगैरे जाताना तर मैया नर्मदे हर, बाबाजी नर्मदे हर त्या स्वतःहूनच करतात. मग आपल्याजवळ जे काही असेल बहुतेक करून आम्ही विशेष करून शूलपाणेश्वर जंगलामधून जेव्हा जात होतो तेव्हा चॉकलेट असे बरोबर ठेवलेले असायचे. मग चॉकलेट दे किंवा बिस्किटांचे पुडे दे असं काही ना काही आम्ही देत होतो. कन्या पूजन आणि कन्या भोजन हे परिक्रमेच्या प्रारंभी आणि समापनाच्या वेळेला करणं अति आवश्यक मानलं जात. म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण संकल्प सोडतो परिक्रमेचा त्यावेळेला ते संकल्प झाल्या झाल्या लगेच तिथे कन्या पूजन कन्या भोजन करणं अत्यावश्यक मानलं जातं. मग तसं जर बघितलं तर आपण ओंकारेश्वरला जेव्हा संकल्प सोडला तेव्हाही कन्यापूजन केलं, आणि नंतर जेव्हा समापन केलं त्याही वेळेला कन्यापूजन केलं. त्याच्याशिवाय परिक्रमा चालू असताना ज्या ज्या वेळेला अशी आपल्याला प्रेरणा होईल अशी अनुकूल स्थिती येईल त्या त्या वेळेला कन्यापूजन अवश्य करत जावं. तर त्याप्रमाणे आपण ओंकारेश्वरला केलं, मग भारभृतला केलं, गरुडेश्वरला झालं, अमरकंटकला अगदी व्यवस्थित कन्या पूजन कन्या भोजन दोन्ही झालं, आणि पडियालला त्यांनी शिव महिम शिवपुराणाच्या नंतर म्हणजे त्यांचा जो उत्सव होता त्याच्यानंतर त्यांनी गावाच्या सर्व कन्यांना, मला वाटतं 400-500 तिथे कन्या असतील, मग त्यांच्याबरोबर आपण कन्यापूजन करून घेतलं होतं. ते सगळे मी तुम्हाला दाखवतो फोटो आत्ता 2 मिनिटात. सगळे फोटो आणून ठेवलेले इथे तुमच्याकरता. आता हे कन्यापूजन आणि नेमकं पूजन म्हणजे कसं करायचं, तर अगदी सिस्टमॅटिक करायचं असेल तर व्यवस्थित चौरंग जर मिळाला तर चौरंगावरती कन्येला बसवायचं, तिचे दोन्ही पाय एका तपकामध्ये किंवा परातीमध्ये ठेवायचे, व्यवस्थित स्वच्छ धुवायचे, मग त्यानंतर रुमालाने ते अलगट टिपून घ्यायचे, तिच्यावरती छान असं कुंकू मस्त कुंकूने
स्वस्तिक काढायचं दोन्ही पावलांवरती, जसं आपण गौरीच्या आगमनाच्या वेळेला काढतो ना, तसं तिच्या पायांवरती काढायचं, हळदीकुंकू व्हायचं, पूजा करायची, फुल व्हायचं, आणि त्यानंतर मग नमस्कार करायचा, आणि मग अशा सर्व कन्यांची एकत्र पंगत बसवायची. त्या पंक्तीमध्ये कढाईचं फार महत्त्व आहे. कोणीतरी मला प्रश्न विचारला की हे कढाई म्हणजे नेमकं काय, तर कढाई म्हणजे लोखंडाच्या कढईमध्ये तयार केलेला शिरा. या कन्या भोजनमध्ये त्या कढईमध्ये तयार केलेल्या शिऱ्याला, शिऱ्याच्या प्रसादाला अतिशय महत्त्व आहे. आणि म्हणून मेन्यू असा 3 पदरांचा मेन्यू, एक पुरी भाजी, बटाट्याची मस्त रस्सेदार भाजी बनवायची, शिरा बनवायचा, पेपर प्लेट्स एक द्रोण घ्यायचा, डिस्पोजेबल ग्लासेस मिळतात प्रत्येक ठिकाणी, ते घ्यायचे, म्हणजे पाण्याची व्यवस्था होते. सो अशा 3 गोष्टी, शिरा, पुरी, भाजी, त्याच्या जोडीला लोणचं, हे 3 बेसिक आयटम्स आहेत. याच्याशिवाय जर तुम्हाला काही अजून प्रेरणा झाली, इच्छा झाली आणि अनुकूल स्थिती असेल, कारण परिक्रमेत स्थिती अनुकूल असण्याला महत्त्व आहे. हे पुणे नाही की खाली गेलो, मस्त दुकानात गेलो, शॉपिंग केलं आणि त्यानंतर कन्यापूजन केलं. आपण परिक्रमेमध्ये कसं मिळेल, काय मिळेल, त्याप्रमाणे आपल्याला करावं लागतं. एवढं आहे की जर आतून प्रेरणा आली असेल की कन्यापूजन करावं, आणि त्यावेळेला जर आपण करायचा संकल्प सोडला, तर कन्या वगैरे पण देखील लगेच मिळतात असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. तर मी तुम्हाला सांगतोय या रौप्य महोत्सवी एपिसोडमध्ये कन्यापूजनाचं महत्त्व. मग सुरुवातीला सांगितलं की मैया ही कन्येचं स्वरूप घेऊन आपल्याला भेटत असते. याची प्रचिती अनेक वेळा आलेली आहे, नंतर सांगेन एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर मी अजून महत्त्वाचा पॉईंट सांगितला की परिक्रमा सुरू करताना, समापनाच्या वेळेला आणि मध्ये मध्ये ज्या ज्या वेळेला आपल्याला शक्य होईल, मैया प्रेरणा देईल, त्या त्या वेळेला पण आपण कन्यापूजन अवश्य करावं. काही आश्रमांमध्ये ही एक परंपराच त्यांनी कायम केलेली आहे की अमावस्या असली, पौर्णिमा असली की लगेच ते गावातल्या छोट्या छोट्या मुलींना बोलून अगदी विधिवत कन्यापूजन, कन्याभोजन इथे व्यवस्थित असं चालू असतं, हे बघितलेलं आहे. ओके, तर ह्या जरा प्रस्तावना केली आणि आता तुम्हाला ॲक्च्युअल फोटोग्राफ दाखवतो कन्यापूजनाचे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि तुम्ही सबस्क्राईब जर अजून नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि इथे खाली कमेंट्स लिहायला जागा असते यूट्यूबच्या खाली, तर अवश्य तुमच्या प्रतिक्रिया लिहित चला. काही तुम्हाला अडचण आली, जसं एक मध्ये मालिनीताई त्यांनी लिहिलं की पहिला भाग, दुसरा भाग असं क्रमाने मिळत नाही, मग मी त्यांना त्या लिंक्स पाठवून दिल्या. तर अशा काही जर अडचणी असतील तर प्लीज लिहा. काही जर तुमचे प्रश्न असतील परिक्रमेबद्दल, तयारीबद्दल, मानसिक तयारी कशी करायची, ओव्हरऑल तयारी कशी करायची, याच्याबद्दल व्हिडिओ पोस्ट करणार आहे आपण, पण असे काही जर स्पेसिफिक प्रश्न असतील. आत्ता काल की परवाच एक आमच्या इंदोरच्या बिनीवाले या जोडप्याला भेटायला गेलो होतो आम्ही. तिथे गेल्या गेल्या परिक्रमेच्या गोष्टी सुरू झाल्या. मी म्हटलं थांबा जरा एक मिनिट, एक कागद द्या, एक पेन द्या. मग त्या चर्चेमध्ये त्यांनी जितके प्रश्न विचारले ते सगळे मी लिहून घेतले. 46 प्रश्न त्यांनी पुढच्या 1-1.5 तासामध्ये विचारले. ते प्रत्येक प्रश्न लिहून घेतलेला आहे आणि माझा प्रयत्न आहे की त्या प्रत्येक प्रश्नाचं या माध्यमातून तुमच्यापर्यंत उत्तर पोचवेन. कारण ते प्रश्न बहुतेक सार्वजनिकच असणार, ते जे मला त्यांनी विचारलेले आहे ते बहुतेक करून तसे प्रश्न विचारतात. FAQs मध्ये ते येतील, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, त्यामुळे त्यांचे उत्तर आपण देणार आहोत. तुम्ही बघत राहा. थँक्यू. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.